नमस्कार, मॉम्स क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची फ्रंट साईडची कटिंग बघणार आहोत. सगळ्यात आधी मी इथे बॅक साईडचा पार्ट ठेवून आखून घेतलेलं होतं. शोल्डर मी इथे 5.5 इंच घेतलेलं होतं. 6 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. गडा रुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे आणि गडा उंची ही तयार 6 इंच आहे. त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 6.5 इंचावर मार्किंग करून इथे देखील मी 2.5 इंच घेतलेलं होतं आणि चौकोन आखून घेतलेला आणि त्यानंतर असा गोल आकार देऊन घेतलेला आहे. इथे मी पुढच्या मुंडा खोलीसाठी मी इथे 1/2 इंचावर मार्किंग करून इथे आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे तुम्हाला हा एक्स्ट्राचा भाग दिसत असेल तर तो मी का घेतलेला आहे तो तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण योकपट्टीचं मार्किंग करून घेणार आहेत. त्यासाठी आपल्याला नेहमी गळ्याच्या बाजूने 3.5 इंचावर मार्किंग करायची असते आणि इकडे फिटिंगच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून प्रत्येक मापाला हेच आपलं माप घेऊन मार्किंग करून आपण कट करायचं असतं. सगळ्यात आधी इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर 2.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आधी आखून घेतली आहे. त्यानंतर आपण योकपट्टीला अशा प्रकारे आकार देणार आहोत. योकपट्टीला आकार देताना आपण ही जी सरळ रेषा आखतो त्याचा मध्य काढून मग आकार दिला तर आपला आकार हा व्यवस्थित तयार होतो. आता आपल्याला इथे शोल्डरचा मध्य घेऊन एक सरळ रेषा इथे आखून घ्यायची आहे म्हणजे आपला टक्स पॉइंट आपल्याला मिळेल. टक्स पॉइंट घेण्याची ही एक पद्धत आहे. शोल्डरचा मध्य काढून आपण अशी सरळ रेषा आखून घ्यायची असते म्हणजे आपल्याला टक्स पॉइंट मिळतो. आणि दुसरी एक पद्धत म्हणजे आपण इथे गळ्याच्या बाजूने छातीचा 10वा भाग घेतला म्हणजे आपल्याला आपला टक्स पॉइंट बरोबर इथे मिळतो. टक्स पॉइंटचं आपण इथे मार्किंग केल्यानंतर मी इथे टक्सची उंची घेतलेली आहे 2.5 इंच. इथे मार्किंग मी करून घेतलेलं होतं आणि टक्स देताना आपण त्याची रुंदी घेतली आहे. दोन्हीही बाजूंनी 1/2 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे मी इथे आखून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हा जो आपण पुढच्या बाजूचा मुंडा खोलीचा आकार दिलेला आहे त्याचा आपल्याला इथे मध्य काढायचा आहे. इथे आपण हा मध्य काढलेला आहे. आता आपल्याला ह्या पॉइंटपासून ह्या पॉइंटपर्यंत अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपण हा आकार देताना सगळ्यात आधी ह्या पॉइंटपासून इथे वर 1 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी हा आकार दिलेला आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी हा एक्स्ट्राचा भाग का घेतलेला आहे तर तो अशासाठी आपण हे टक्स पॉइंट जोडताना जे अंतर घेतलेलं आहे 1/2 इंच ते आपलं आपण ज्या वेळेला टक्स दाबतो तेव्हा कमी होतं. त्यामुळे आपल्याला हा भाग इकडनं वाढवायला लागतो आणि हा भाग देखील आपल्याला इकडनं वाढवायला लागतो. त्यासाठी आपल्याला आता जेवढं तुम्ही इथे अंतर घेतलेलं आहे 1 इंच 1/2 इंच तेवढंच अंतर ह्या बाजूने आपल्याला वाढवायचं आहे आणि इकडच्या बाजूने देखील आपल्याला ते वाढवायचं आहे. आणि त्यानंतर वाढवलेल्या त्या पॉइंटपासून इथे आपल्याला ते जोडायचं आहे आणि इथे देखील ते जोडायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 1/2 इंचावर मार्किंग करून अशी तिरकस रेषा आखून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी इकडे देखील 1/2 इंच मार्किंग करून इथे देखील रेषा आखून घेतली आहे. आपलं हे संपूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. सॉरी, मगाशी मी इथे चुकून इथे मार्किंग करायला सांगितलं होतं आणि आखायला सांगितलं होतं. आपल्याला इथे नाही, इथे जो आपला हा योकपट्टीचा पॉइंट आहे तिथून आपल्याला इथे 1/2 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी रेषा आखायची आहे. आपल्याला हे कट करायचं नाही, आपल्याला इथून हे आपलं कट होणार आहे. सॉरी, माझ्याने चुकून ते सांगितलं गेलेलं होतं. आता मी हे सर्व मार्किंग केलेलं कट करून घेणार आहे. योकपट्टी आणि इथे गळ्याचा आकार आणि मुंडा खोलीचा आकार मी कट करून घेतलेला आहे. इथे कट करताना आपल्याला एवढा भाग कट करून आणि नंतर सरळ मग आपल्याला असं कट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे
खालचा भाग कट करून आपले हे तीनही पार्ट तयार झालेले आहेत। अशा प्रकारे हेच माप घेऊन जर तुम्ही कट केलं तर तुमचा प्रिन्सेस कटचा पप देखील खूप छान येतो आणि फिटिंग खूप व्यवस्थित बसते। अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तेव्हा नक्की अशा प्रकारे तुम्ही योग्य माप घेऊन कट करून बघा, तुमच्या ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थित येईल। लवकरच मी तुमच्यासाठी 3 पीस प्रिन्सेस कटचं स्टिचिंग ब्लाउजचं स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तेव्हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत।